पदकासाठी खोबरं आता खवून घेतलेलं आहे. बघा किती पांढरशुभ्र मस्तपैकी खोबरं आहे. आता हे मी गुळामध्ये शिजवून घेणार आहे. त्याच्यामध्ये वेलची पावडर, जायफळ पावडर, सुंठ पावडर घालणार आहे. बघा याच्यामध्ये मी गुळ घालून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी ही वेलची पावडर, वेलची जायफळ आणि सुंठ पावडर घालून घेतो. आणि हे आता मी गॅसवर शिजवून घेणार आहे. हे बघा तुम्ही बघू शकता शिजल्यानंतर बघा त्याला किती मस्त कलर आलेला आहे. हे बघा बघा आता हे सारण तयार आहे. आता थोड्या वेळाने मी मोदक करायला घेणार आहे. बघा किती मस्त शिजलं आहे, कलर पण किती भारी आला आहे. आता लाटून घेतलेलं आहे आणि हे असं आता वाटणी देत छाप काढून घेते. अगदी सोप्या पद्धतीने हे मी आता करणार आहे. बघा हे इकडं करा. हे बघा हे अशा प्रकारे आता हे सारण भरून घेते. मी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आता हे मी मोदक ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता कसे झाले. बघा बघा ह्या पद्धतीने आता मी सगळे मोदक करून घेणार आहे. हे बघा त्याला मस्त पैकी शिरा पण आलेला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा बघा मस्तपैकी त्याला शिरा पण आलेला आहेत. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. हे बघा आता हे मी मोदक उकडीला ठेवत आहे. तुम्ही बघू शकता कसे दिसतात ते बघा तुम्ही. मी आता हे झाकण ठेवत आहे. हे बघा तयार झाला गणपतीचा प्रसाद, खीर आणि मोदक. बघा